दरम्यान वेतनवाढीच्या घोषणेनंतर कृती शिंदेचे संदीप शिंदे माध्यमांशी बोलत होते आणि त्यावेळेला सदावर्ते दाम्पत्यानं त्या ठिकाणी येऊन घोषणा सुरू केल्या. नेमकं काय घडलं पाहूयात. कृती समितीत सदावर्ते नव्हते, त्यांचा कृती समितीशी काही संबंध नाही. ते मध्ये घुसले घुसीसारखे आणि ते घुसखोर होते आणि म्हणून ते भाषण करायला लागले. म्हणून मी त्याच्यावरती आक्षेप नोंदवला. तर तो मला टकल्या बोलला, तो टकल्या बोलला तर मी त्याला हेकण्या बोललो. तो मला पुढे येत होता तर मी त्याच्या अंगावर धावून गेलो, कारण मी कोल्हापूरचा आहे, मी पैलवानांच्या तालमीतला आहे, घाबरणारा नाही आहे. तरी इतरांना घाबरवलं असेल, मी घाबरणारा नाही आहे. TV9 माध्यमातून सांगतो, गुलाल उधळलाय का? नाही. TV9 माध्यमातून सांगतो, 124 कष्टकऱ्यांची आठवण आहे. TV9 माध्यमातून सांगतो की जी लोक तुम्हाला 6,500 म्हणतात त्यांची मागणी किती होती? किती मागणी होती त्यांची? सरसकट 5,000. अहो त्यांची लायकी काय? त्यांच्यासोबत आहे कोण? त्यांची उंची काय? परंतु त्यांनी जसं कष्टकऱ्यांना ढकललं होतं की काय होतं ते त्यांनी सांगितलं होतं की ते धरणे धरतात, परंतु त्यांनी म्हणून ढकललं काही तुरळक लोकांना. त्याचप्रकारे तिथं एक शब्द भ्र शब्द काढलाय का म्हणून, सातवा वेतन आयोग दिलाच पाहिजे. अरे ही शेपूट घालून पळणारी आहेत, ताकद लागते. आणि आम्ही सेलिब्रेशन नाही, आम्ही कष्टकऱ्यांची त्या आठवण करत असतो. 124 कष्टकऱ्यांची या नामर्दांना विचारा, त्यांनी 124 कष्टकऱ्यांना कालच्या सभागृहात तरी प्रस्ताव ठेवला होता का?